त्या सिनेमातलं काहीसं शूटिंग हे या मल्हारगडावरती झालेलं आहे. गडावरती येताना प्रत्येक टू व्हीलर साठी 20 रुपये हा प्रवेश कर आकारला जातो. मल्हारगडावरती येण्यासाठी जास्त मोठा ट्रेक नाहीये, कारण पाठीमा पाहू शकतो गाडी अगदी पहिल्या बुर्जाजवळ होती येते. आणि या पार्किंग पासून 2 मिनिटाच्या अंतरावर हा पहिला बुरुज लागतो. आणि या बुरुजाच्या खाली एक चोर दरवाजा आहे. या चोर दरवाजातून आपण गडावरती प्रवेश करणार आहोत. चला तर मग या चोर दरवाजातून गडावरती प्रवेश करू. मल्हारगडाची जी रचना आहे ती त्रिकोणी आकाराची आहे, त्यामुळे गडाला 3 भक्कम असे बुरुज आहेत. आणि आपण ज्या बुरुजातनं वरती आलोय तो गडाचा पहिला बुरुज. आणि या बुरुजाच्या खाली हा चोर दरवाजा आहे. आताच आपण या पहिल्या बुरुजाखाली चोर दरवाजातून आतमध्ये आलो. आणि थोडं पुढे आल्यावर आपल्याला ही एक दगडी विहीर पाहायला भेटते. विहीर तशी फार मोठी नाही आहे, पण याची संपूर्ण बांधणी पूर्णपणे दगडातच आहे. सध्या विहिरीमध्ये काही पाणी नाही आहे, माती दगड गाळ याच्यामुळे विहिरीची पातळी कमी झालेली दिसते. त्यावरती असे एकूण 2 विहिरी आहेत, त्यातली ही एक आणि आणखी एक जी आहे ती पुढे गेल्यावर मी पाठीमाग आपल्याला गडाचं बांधकाम गडाची तटबंदी पाहायला भेटते. आणि सोबतच मंदिराचा शिखरही पाहायला भेटतो. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नसेल की काही महिन्यापूर्वी पावनखिंड नावाचा एक सिनेमा आला होता, त्या सिनेमातलं काहीचं शूटिंग हे या मल्हारगडावरती झालेलं आहे. ही बाजूला जी तटबंदी दिसते ना, याच्या पलीकडे एक बुरुज आहे. आता या तटबंदीमुळे दिसत नाही आहे, आपण थोड्या तिथे जाणारच आहे. तर त्या बुरुजाच्या शेजारी जे पन्हाळगड जो दाखवलं आहे सिनेमामध्ये, जो पन्हाळगड दाखवलं आहे त्या बुरुजा शेजारी महाराज उभे आहेत आणि त्यांचे मावळे देखील आहेत. तर त्या बुरुजाच्या बाजूला एक तोफेचा एक मोठा स्फोट होतो. ते जे लोकेशन आहे आणि पन्हाळगडाला वेढा देणारी सिद्धी जोहरच्या सैन्याची जी छावणी आहे, ते जे लोकेशन आहे ते याच मल्हारगडावरचं आहे. आणि थोड्या वेळात आपण तिथं पोहोचणार आहोत. मल्हारगडावरचं सगळ्यात व्यवस्थित आणि सुस्थितीत असलेलं बांधकाम म्हणजे हे पाठीमागं जे दिसतं ना, हे पाण्याचं टाकं. याची रचना जर आपण पाहिली ना, अतिशय सुंदर अशी रचना आहे. याच्या पायऱ्या वगैरे जर पाहिलं ना, तर अतिशय आखीव आणि रेखीव अशा पद्धतीचं दगडात केलेलं हे बांधकाम हे पाण्याचं टाकं आहे. अजूनही आपल्याला या पाण्याच्या टाकेमध्ये पाणी पाहायला मिळतंय. हेच वैशिष्ट्य आहे की पूर्वीच्या लोकांची जी बुद्धिमत्ता होती, जी क्रिएटिव्हिटी होती, की एखाद्या डोंगरावरती टाकं खोदायचं, त्यात वर्षभर पुरलेलं एवढं पाण्याचं मुबलक साठा आपल्याला आजही पाहायला भेटतो. आत्ता आपण जे पाण्याचं टाकं पाहिलंय त्या टाकेच्या शेजारीच जी तटबंदी आहे, ती तटबंदी पाहू शकता. इथनं एक रस्ता आतमध्ये गेलाय. या तटबंदीमधून जो जाणारा रस्ता आहे तो आतमध्ये जे रातेवाडे होते किंवा जे माल होते त्या ठिकाणी आपलं घेऊन जाते. तर इथनं आतमध्ये जाऊन आपण पाहणार आहोत ते रातेवाडे किंवा ते महालचं बांधकाम कसं होतं. चला तर मग आतमध्ये जाऊन पाहूया. गडावरती राजा शिव छत्रपती परिवाराच्या वतीनं संवर्धनाचे काम चालू असताना श्रमदान करणाऱ्या मावळ्यांनी ही खोली उजेडात आणली. चला तर आतमध्ये जाऊन पाहूया की नेमकं काय आहे.
जवळ अशा एकोपाठोपाठ एक अशा दोन खोल्या पाहायला भेटतात. तुम्ही अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की हे गडावरती जमिनीखाली बांधकाम हे नेमकं काय, याचा वापर नेमका केला जात असतो. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा एक खलबतखा. भारताच्या अनेक किल्ल्यांवरती आपल्याला अशा प्रकारचे खलबतखाने पाहायला मिळतात. याचा वापर म्हणजे त्या काही जी काही गुप्त चर्चा केली जायची किंवा जे काही महत्वाच्या गोष्टींवरती चर्चा केली जायची ती बाहेर इतर कोणालाही कळता कामा यासाठी काळजी घेतली जायची. किंवा त्यावेळी जे काही गुप्त खाते किंवा राजे असतील ही बातमी फक्त त्यांच्या पुरतीच मर्यादित राहावी. तर यासाठी अनेक गड किल्ल्यांवरती अशा प्रकारचं खलबतखाने तयार केले जायचे. त्याचं बांधकाम जर तुम्ही पाहिलं दगड आणि विटांमध्ये याचं बांधकाम करण्यात आलं. थोडंसं वरती जर पाहिलं तर सिमेंटचं बांधकाम आपल्याला पाहिलं. याचा अर्थ की अलीकडच्या काळात याचं संवर्धनाचं काम केलेलं आहे. याच्या या ज्या पायऱ्या तुम्ही बघताय ना, तर पूर्वी या पायऱ्यांच्या जागेवर दगड आणि मातीचं ढीग साचून या खलबतखान्यात जाणारा मार्ग, हा जो खलबतखान्याचा जो मार्ग आहे तो पूर्णपणे बंद झाला होता. नुकत्याच झालेल्या संवर्धनाच्या कार्यामध्ये आणि या खलबतखान्याने मुक्त श्वास घेतला. तर अशा प्रकारची गुप्त खलबत महत्वाच्या चर्चा या ठिकाणी पार पडायच्या. असा खलबतखाना आपल्याला मल्हारगडावरती पाहायला भेटतो. पाठीमागचा दिसतोय बुर्ज आहे. या बुर्जाच्या खाली हा एक रस्ता तिकडनं आत बाहेर गेलाय. चला आपण बघूया पुढे काय. वा, पुढे आल्यावर आपल्याला दिसतोय प्रत्येक हिंदूच्या आनबान आणि शान आपला भगवा. अखंड महाराष्ट्राची आनबान मित्रांनो, ही आहे किल्ल्यावरची दुसरी विहीर. विहिरीमध्ये पाणी आहे. हे पिण्याचं पाणी आहे, तसा बोर्डही इथं पाहायला भेटतो आपल्याला. पण आता ते खाली असल्यामुळे आपण पिऊ नाही शकणार ते. मल्हारगडावरचं सर्वात महत्वाचं बांधकाम म्हणजे शेपीचे बांधकाम आहे. याला सोनेरी दरवाजे म्हणून ओळखलं जातं. याचं बांधकाम आपण पन्हाळगड किंवा इतर बरेच किल्ले आहे ज्या ठिकाणी आपण असं बांधकाम पाहिलं आहे. या दरवाजाच्या दोन्ही बाजूला भक्कमाच्या बुरुज आहे. या दोन बुरुजांच्या मधोमध हा सोनेरी दरवाजा आहे. या दरवाजाच्या बाजूला जी काही मोकळी जागा आहे त्या ठिकाणी पावनखेड सिनेमाचं काहीच शूटिंग झालेलं आहे. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल की काही महिन्यापूर्वी पावनखिंड नावाचा एक सिनेमा आला होता जो की सुपरहिटही ठरला. त्यामध्ये पन्हाळगडाचा एक बुरुज दाखवण्यात आलेला आहे. हाच तो बुरुज आणि या ठिकाणी महाराज आणि त्यांचे मावळे उभे दाखवले आहेत. आणि हा जो पाठीमागे जो परिसर दिसतो या ठिकाणी मोगळांची छावणी दाखवण्यात आलेली आहे. या ठिकाणी महाराज त्यांचे मावळे उभे आहेत आणि वरती जे टेळण्याचा बोलून दिसतोय जागा दिसते तर त्याच्यामध्ये आपले मावळे तोफ घेऊन उभे आहेत. मोगलांच्या छावणीतून एक तोफेचा गोळा जे की इंग्रज दोन दाखवलेला आहे ते मोगलांना लावून मिळाले. ते तोफेचा गोळा टाकतात. तो तोफेचा गोळा येऊन डायरेक्ट तिथं असलेल्या आपल्या मावळ्यांच्या तोफेवरून आदळतो आणि एक मोठा स्फोट होतो. तो सीन
या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावर आपल्याला अशा पहारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला भेटतात. गडावरती जे काही पहारेकरी असायचे त्यांच्या विश्रांतीसाठी ही केलेली जागा असायची. बाजूलाच आपल्याला बुरुजामध्ये असे जागा निर्माण केलेली दिसते. या ठिकाणी पूर्वीच्या काळी पंते लावले जायचे, दिवे लावले जायचे. सायंकाळ झाली की हे दिवे प्रज्वलित केले जायचे. पायऱ्यांची झीज झालेली थोडी पाहायला भेटते. मल्हारगडाच्या बालेकिल्ल्याकडे जाणारा महादरवाजा सध्या तुम्ही माझ्या पाठीमागं पाहताय, हा आहे महादरवाजा. दरवाजाच्या बाजूलाच एक व्यवस्थित आहे, याचं बांधकाम सुव्यवस्थित आहे, म्हणजे अजय चांगल्या प्रकारे आहे आणि खूप मोठा दरवाजा आहे. आणि बाजूलाच बक्कम असा बुरुजही आपल्याला पाहायला भेटतो. दरवाजाच्या मागच्या बाजूला पूर्वीच्या काळी रात्री उंटी टाकण्यासाठी अशा प्रकारची चौकोनी किंवा गोलाकार छिद्र ठेवली जायची. आणि वरती जे दिसतंय त्यामध्ये दरवाजा फिट करण्याची व्यवस्था असायची. मागच्या बाजूला तुम्ही जे पाहताय ते आहे मल्हारगडावरचं महादेवाचं मंदिर. या मंदिरासमोरच एक दगडी चौथरा आपल्याला पाहायला भेटतो. हे कदाचित समाधीचं असो किंवा तुळशी वृंदावन असो, कारण मंदिरासमोर शक्यतो समाधी नसते, मंदिरासमोर तुळशी वृंदावनच असते. याच्यामध्ये काही दगड वगैरे नाही आहे, मध्ये पूर्ण मोकळी जागा आहे, तर त्यामुळे हे तुळशी वृंदावन असावं असं मला वाटतं. मल्हारगडावरती आपल्याला दोन मंदिरं पाहायला भेटतात, एक आहे महादेवाचं मंदिर आणि दुसरं आहे खंडोबाचं मंदिर. खंडोबा आणि महादेव मंदिरामुळे या गडाला श्री क्षेत्र जेजुरी आणि श्री क्षेत्र कडेपाठाचं स्वरूप आलं आहे. आणि फक्त मल्हारगडच आहे की ज्या ठिकाणी महादेव आणि खंडोबाचं एकत्रित मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. ज्या ठिकाणी राजवाड्याचे अवशेष आहे त्याच्या बाजूलाच आपल्याला अतिशय सुंदर अशी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते. अतिशय सुंदर नयनरम्य अशी ही महाराजांची मूर्ती. तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की मल्हारगड या किल्ल्याची निर्मिती शिवकाळात करण्यात आली होती की नव्हती. मल्हारगड हा किल्ला शिवकाळात बांधण्यात आला नव्हता. 1757 ते 1760 या काळामध्ये पेशव्यांच्या कालखंडामध्ये या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. पेशव्यांच्या तोफखान्याचे जे प्रमुख होते सरदार पानसे त्यांनी या किल्ल्याची निर्मिती केली किंवा बांधणी केली. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्या इतिहासामध्ये सगळ्यात शेवटी बांधण्यात आला किल्ला म्हणून मल्हारगड या किल्ल्याची नोंद आहे. तसेच आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं ते क्रांतीवीर उमाजी नाईक आणि क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजाविरुद्ध लढताना याच किल्ल्याचा आश्रय घेतला होता अशा नोंदी इतिहासामध्ये पाहायला मिळतात. असा हा किल्ला दिवेघाटापासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर. जर तुम्ही सासवड किंवा हडपसर मार्गे जात असाल तर या किल्ल्याला अवश्य भेट द्या. आणि या किल्ल्याचा विस्तार फारसा मोठा नाही आहे, त्यामुळे अर्धा किंवा पाऊण तासामध्ये